बाहेर फिरायला जायचं बाहेर फिरायला जायचं, पण निघतच नाही. घरातल्या कामांच्या हिच्यामध्ये गुरफटून जातो. तर आज फायनली अधिक मासानिमित्त बाहेर फिरणं होणार आहे. पण त्या अगोदर, जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे आपले घरातली जी काळजी असते ती पूर्ण करून जावी लागते. जसं की सर्वांचं टिफिन, स्वतःला जेवणासाठी लागण्यासाठी पण जेवण बनवणं, तीच प्रिपरेशन सकाळी 4 वाजता उठून मी आता करते आहे. सौम्यची आवड म्हणून आलूची भाजी फेवरेट, तर मग आलूची भाजी आज मी करून घेणार आहे. त्या आलूच्या भाजीसाठी मी आधीच जिऱ्याची फोडणी आणि मिऱ्याची फोडणी घातलेली आहे आणि आलं लसूण कोथिंबीर एकत्र करून घेतलेलं आहे बारीक. थोडीशी वरतूनसुद्धा कोथिंबीर मी त्यातच घालून घेणार आहे आणि छान अशी खमंग फोडणी देऊन त्याला छान असं तडका देऊन घेणार आहे. आता मसाला खरपूस असा भाजून झालेला आहे तेलामध्ये. थोडीशी हळद घालून मी त्यामध्ये मॅश केलेले बटाटे, हे बटाटे मी रात्रीच उकळून मॅश करून ठेवलेले होते आणि अंदाजानुसार मीठ घालणार आहे. मॅश केलेले बटाट्याची भाजीची चव अतिशय वेगळीच लागते. तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकतात, त्यात काही हरकत नाही. पण असे थोडेसे हलकेसे जाडेभरडे मॅश केलेले बटाटे टाकले तर त्याची चव छान लागते. म्हणून मी त्याच पद्धतीने थोडंसं रात्रीच बटाटे उकडले आणि मॅश करून ठेवलेले आहेत. अशा प्रकारे त्या भाजीचं जे काम आहे ते झालेलं आहे. चपात्यासुद्धा मी साईड बाय साईड बनवून घेतलेल्या आहेत. आता ऑलमोस्ट माझी सर्व तयारी झालेली आहे. आता मी फक्त टिफिन पॅक करणार आहे आणि निघण्यासाठी तयार आहे. आणि त्या अगोदर सर्व चेक पण करणार आहे की काय काय ठेवलं आहे की नाही, असं ज्या ज्या वस्तू मला लागणार आहेत. कारण की लहान मुलगा म्हणजे सौम्यसुद्धा माझ्यासोबत आहे, तर बऱ्याच गोष्टींचं असं प्रिपरेशन घ्यावं लागतं, सर्वच गोष्टी सोबत असायला लागतात. म्हणून त्यासुद्धा वस्तू मी घेऊन घेतलेल्या आहे. घरातली देवपूजा झाली आहे, बरंच काम आपटून झालं आहे. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही निघायला तयार आहोत. आज मी लोणेश्वर महादेव मंदिर जे आहे माझ्यापासून, म्हणजे मी जिथं राहते त्याच्याजवळ 30 किलोमीटर अंतरावरती हे लोणेश्वर महादेव मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत. आता सकाळचे 6 झाले आहेत आणि छान असं सुंदर वातावरण चालू आहे. मागे पूर्ण बसमध्ये सोबत माझ्या मैत्रिणीसुद्धा आहेत. मागे दिव्या आणि चेतना आहे आणि श्रद्धा पण आहे, खुशबू पण आहे आणि बाकीच्या पण मैत्रिणी मागे बसलेल्या आहेत. आणि छानपैकी एन्जॉय करत आम्ही हा निसर्गाचा आनंद घेत घेत लोणेश्वर महादेव मंदिरात जाणार आहोत. लोणेश्वर महादेवाच्या मंदिराची ही एंट्रन्स आहे. आता आपण ह्या मंदिरामध्ये एंटर झालेलो आहोत. या ठिकाणी प्रशस्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खूप असं छान असं खूप मोठं पटांगण ह्या मंदिराला लाभलेलं आहे. सर्वजण आता हळूहळू करून या मंदिरामध्ये एंटर होत आहे. लोणेश्वर महादेव मंदिर गजना व्हिलेजमध्ये आहे. हे जामनगरपासून 30 किलोमीटर अंतरावरती गजना नावाचं एक छोटंसं व्हिलेज आहे, त्या ठिकाणी हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता याचा व्ह्यू अतिशय सुंदर. ही मूर्ती स्वयंभू आहे. मला ह्या ठिकाणी आल्यानंतरच कळलं की ही जी महादेवाची मूर्ती आहे किंवा पिंड आहे ती स्वयंभू आहे, ती स्वतः या ठिकाणी प्रकट झालेली आहे. आज रविवार आहे तर इथं भरपूर भाविकांची गर्दी जमा झालेली आहे आणि छान असं आखीव रेखीव पुराण तत्वामध्ये असलेलं छान असं मंदिर याला लाभलेलं आहे. त्याच ठिकाणी राम लक्ष्मण सीता हनुमानाच्या 2 मूर्ती आहेत. त्याच्यानंतर एक महाराजांची मूर्ती, ती माहीत नाही कोणती मूर्ती आहे. त्यानंतर गणपती गणेश त्याचंही छोटंसं मंदिर ह्या ठिकाणी एकत्रित असं सर्व बांधलेलं आहे आणि छान असा व्ह्यू ह्या ठिकाणी
आपल्याला पाहायला मिळतो. मनमोहक असं दृश्य आहे, वातावरण स्वच्छ आहे, निर्मळ आहे, खेळती हवा आहे आणि छान ह्या ठिकाणी मन असं प्रसन्न होऊन जाते. या ठिकाणी थोडं कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटतं, ते होईल. आणि ही आता महादेवाचं मंदिर जे आहे ते धनधर नावाची जी नदी आहे त्या नदीच्या काठी वसलेलं आहे. नदी अतिशय फुल तुडुंब वाहते आहे आणि संथ गतीने वाहते आहे. तिचा प्रवाह अतिशय शीतल शांत आहे. मनाला असा मोहक करणारा आहे की खूप छान वाटते. या ठिकाणी आंघोळ करण्यास मनाई आहे, पण तुम्ही सूर्याला सकाळी सकाळी या ठिकाणी अर्ध देऊ शकतात. बऱ्याच बायका या ठिकाणी सूर्याला अर्ध देऊन आपली मनोकामना पूर्ण करत आहे. आता आपण निघालेलो आहोत मंदिराच्या बाहेरसुद्धा खूप सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे पहाडामध्येच असल्यामुळे अतिशय सुंदर हिरवगार ह्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आहे. आता आपण पुढच्या म्हणजे आशापुरा माता मंदिर जे आहे त्या ठिकाणी चाललो आहोत. ते सुद्धा मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि त्यावेळच्या काळामध्ये हे सर्वात उंच मंदिर होतं असं बोललं जातं. तर आता बघूया या ठिकाणी आपण किती वेळ लागतो. तरी साधारणतः अर्धा ते पाऊण तास आपण ह्या ठिकाणी लोणेश्वर महादेव मंदिरावरून पुढे जाऊन या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. समोर जे दिसतं आहे ना ते नवलखा पॅलेस आहे. जामसाहेब जे जामनगरचे राजा होते त्यांच्यासाठी त्यांनी बनवून घेतलेलं होतं. आपण त्याकडे जाऊयाच, पण त्या अगोदर इथला निसर्ग तुम्ही बघू शकतात. अतिशय मनमोहक आहे, सुंदर आहे. डोंगराच्या एकदम कुशीमध्ये हे छोटंसं मंदिर आणि तो साहेबांचा पॅलेस त्या ठिकाणी आहे. आणि हे जे मंदिर आहे एकदम उंच अशा डोंगरावरती वसलेलं आहे. कमीत कमी 700 ते 800 पायऱ्या चढून आपल्याला ह्या ठिकाणी जायचं आहे. आता चढायला सुरुवात केलेली आहे. मध्येच उंट दिसलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी नवस फेडण्यासाठी बोलले असेल ते लोक आता नवस फेडण्यासाठी आलेले आहे आणि प्रत्येक पायरीवरती दिवा लावत आहे. शांत असा हा उंट ह्या ठिकाणी उभा आहे सर्वांच्या स्वागतासाठी. त्याला हात लावला तरीसुद्धा तो आपलं छानपैकी स्वागत करतो आहे की मी तुमची दखल घेतलेली आहे. सौम्यने हात लावला त्याच्याकडे तो बघून खरंच मी तुझी दखल घेतली आहे असं दाखवतो आहे. खरंच छान असं वाटलं. खूप सुंदर असं हे ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे. 700 पायऱ्या चढल्यानंतर हा असा सुंदर नजारा दिसतो आहे. या ठिकाणी एक मूर्ती ही स्वयंभू आहे, स्वतः प्रकट झालेली आहे. आणि दुसरी जी मूर्ती ही आहे ही मूर्ती प्रतिस्थापना करून तिथं ठेवण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर अशी मूर्ती ह्या ठिकाणी घडवण्यात आलेली आहे आणि ती खरंच मनमोहक आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी बरीच अशी गर्दी जमा झालेली आहे आणि छान असं या ठिकाणी सर्वजण भाविक दर्शन घेत आहे. हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये 2 मूर्त्या आहेत देवीच्या. एक स्वयंभू आहे आणि एक प्रतिस्थापना केलेली आहे. त्यानंतर एक सामुद्री देवी नावाची जी देवी आहे त्या देवीचं सुद्धा या ठिकाणी मंदिर आहे. या ठिकाणी आधी जे राजे होते त्यांच्या स्वप्नामध्ये आशापुरा माता ह्या आलेल्या आणि त्यांनी सांगितलेलं
की तुझ्या ज्या काही इच्छा मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे तू माझं ह्या ठिकाणी मंदिर बांध. तर त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे मंदिर ह्या ठिकाणी बांधलेलं आहे. एक दादा भेटलेले होते, ते सुद्धा ब्लॉगिंग करतात आणि ते सुद्धा अशा छोट्या छोट्या जागा ज्या आहेत त्या एक्सप्लोअर करत असतात. तर त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि त्यांनाही मला भेटून आणि बऱ्याच गोष्टींची देवाणघेवाण झाल्यानंतर खूप छान वाटलं. असे क्रिएटिव लोक मिळाले की खरंच मनाला खूप आनंद वाटतो. 3-4 दिन से पता चला की वो व्लॉगिंग बहुत बहुत पेचीदा चीज है, टाइम लगता है, मेहनत लगती है और एडिटिंग सब में टाइम लगता है. तो प्लीज़ हमारी मेहनत है तो प्लीज़ लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए. तो दादांनी सांगितले की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यांच्या सुद्धा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमच्या मेहनतीला खरंच फळ द्या. कारण की आम्ही खूप अशी मेहनत करत असतो ह्या गोष्टीसाठी आणि एवढी आता 700 पायऱ्या चढून आलेलो आहोत. तुम्ही बघू शकतात मागेसारखे भरपूर असे भाविक दर्शन घेऊन आलेलो आहोत. आम्ही सुद्धा आता मी जात आहे आणि हे दर्शन घ्यायला जात आहेत. दादांशी भेटून मला आनंद झाला आहे. आपण यांच्या चॅनलला सुद्धा नेहमी भेट देत राहा आणि माझ्या चॅनलला सुद्धा. मंदिरातून आपण निघालो आणि खाली आलो की ह्या पद्धतीचं एक नवलखा टेम्पल आपल्याला दिसून येतं. अतिशय सुंदर आर्किटेक्चर केलेलं आहे. हे आर्किटेक्ट जे आहे ते सोलंकी टाईप जे म्हणतो आपण वैदिक पुराणामधील सोलंकी स्टाईल त्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे. आणि हे जे टेम्पल आहे हे सूर्याला अर्पण करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असं मंदिर ह्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. आणि त्यावेळच्या काळामध्ये म्हणजे इथले जे जेठवा राजे होते त्यांनी हे बनवण्यासाठी 9 लाख रुपये खर्च केलेले होते. त्यामुळे या पॅलेसला किंवा ह्या मंदिराला त्यांनी 9 लाखा मंदिर असं नाव ठेवलेलं आहे. नवलखा मंदिर हे जे आहे हे जेठवा राजांनी बांधलेलं आहे. आणि हे जे मंदिर आहे हे सूर्याला त्यांनी अर्पण केलेलं आहे. हे गुजरातमधील सर्वात जुने असे सूर्य मंदिर म्हणून गणले गेलेले आहेत. या नवलखा पॅलेसमधून आपण आशापुरा मंदिराचं कळसाचंसुद्धा दर्शन घेऊ शकतो आणि सुंदर असं बाहेरचा नजारासुद्धा बघू शकतो. अशा प्रकारे आजचं पूर्ण जे देवदर्शन आहे ते झालेलं आहे आणि आता परतीच्या मार्गाला आम्ही लागलेलो आहोत.